मराठा आरक्षण संदर्भातले जे शिष्टमंडळ आहे ते दाखल झालेले आहे. अर्जुन खोतकर आपण त्यांच्याशी बातचीत करूया. सर काय सांगाल, दाखल झाला आहात, एकूण निश्चय पक्का आहे आरक्षण मिळून द्यायचं? मी ब्रिज आहे या सरकार मधला आणि त्यांच्या मधला. मागणी पण आहे माझी ती, पण निश्चितपणे आज होईल जो काय निर्णय माझा तो. मुख्यमंत्री आज जे आहेत ते बैठकीसाठी उपस्थित राहणार आहे. दुसरीकडे ओबीसी मधले काही नेते जे आहेत त्यांच्याकडनं बैठकी घेऊन नाराजीचा सूर जो आहे तो समोर येतोय, कसं बघताय? चुकीच्या दिशेने चाललंय. ओबीसी मधला मी मागतच नाही ना, आंदोलन करते ओबीसी मधला मागतच नाही, त्यामुळं त्यांच्या भावना दुखावण्याचा किंवा त्यांचा दुखावण्याचं काही कारणच नाही. शिष्टमंडळाचे काही मुद्दे ठरलेत का की ज्या मुद्द्यांच्या अनुसार मुख्यमंत्री? नाही, तिथं बैठकीत बोलू ना, बैठकीत बोलू. सर ओबीसी नेत्यांकडनं मंगळवारी जी आहे ती एक बैठक बोलवण्यात आली आहे राज्यामध्ये आणि त्यांच्याकडनं आंदोलनाची भूमिका जी आहे ती पुढे घेतली जाते आहे. अर्थात हे केव्हा होईल? जेव्हा ओबीसी मधून मागतो तेव्हा होईल ना. ओबीसी मधून मागतच नाही ना, आम्ही आमचं स्वतंत्र मागतो. पण त्यासाठी केंद्राकडनं देखील परवानग्या लागणार आहेत, त्या संदर्भात काही बोलणं झालेलं आहे? काय एकूण या संदर्भातले मुद्दे असेल जे तुम्ही सीएमकडे मांडणार आहात? हे बघा, आता सर्व तज्ज्ञ लोक या ठिकाणी आलेले आहेत. निमसे सर आहेत, सराडे सर आहेत, ते सर्व याच्यावर अभ्यास करणारी मंडळी आहेत. अभ्यास करणारी मंडळी त्यावर आपलं मत व्यक्त करतील आणि ते होईल. आपल्यासोबत अजून काही जे नेते आहेत आपण त्यांच्याशी बोलूया. सर काय सांगाल, एकूण जर का ह्या सगळ्या आरक्षणाच्या तिढ्याबद्दल बोलायचं तर कशा प्रकारे हा सोडवणार आहात? कारण ओबीसी मधनं मागत नाही आहात, तर मग वेगळं जर का मागायचं झालं तर कशा प्रकारे ते मुद्दे मांडण्यात येणार? जे मागायचं आहे ते मनोज पाटील जरांगेने मागितलेलं आहे आणि ते सगळ्यांना माहिती आहे. आम्ही मनोज पाटील जरांगेंच्याकडून एक निरोप घेऊन आलेलो आहोत, तो मुख्यमंत्र्यांच्या समोर ठेवणार आहोत. मुख्यमंत्री जे सांगतील ते मनोज पाटील जरांगेंना सांगणार आहोत. आमची भूमिका आता मेसेंजरची आहे, आम्ही कुठलाही निर्णय घेणार नाही. दोघांमध्ये दुवा बनून संवाद साधण्याचं काम करायला फक्त आम्ही आलेलो आहोत. पण जे निजामकालीन काही नोंदी आहेत त्याच्या खोलात आम्ही आत्ता बोलू शकत नाही, कारण ते मुख्यमंत्र्यांसमोर चर्चा करताना आम्ही जरूर बोलू, पण त्यानंतर आम्ही ते डायरेक्ट मनोज जरांगेंना सांगू की मुख्यमंत्री साहेब काय बोलतात आणि ते त्याच्यानंतर ठरेल काय करायचं. काय एकूण काय तुम्ही मांडणार आहात नेमकं? चर्चेतून याच्यात योग्य मार्ग निघणार आहे आणि दोघांचंही समाधान होणार आहे, शासनाचंही आणि आमच्या मराठा बांधवांचंही. त्याच्यामुळे बाकीच्यांनी निश्चित राहो. ओबीसी मधनं नाही हे कन्फर्म 100% याच्यातून चांगलाच मार्ग निघल. दोन्हीकडचे नेते जे आहेत समाधानी होतील, दोन्हीकडचे समाधानी होतील. आपल्यासोबत अजून काही नेते आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करूया. एकूणच मोठा तिढा जो आहे तो मराठा विरुद्ध कुणबी मराठा असा देखील वाद पेटताना दिसतोय. आपल्यासोबत शिवानंद भानुसे सर आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. सर कसं बघताय, एकीकडे मराठा विरुद्ध मराठा कुणबी मराठा असा वाद जो आहे तो देखील समोर येताना दिसतो आहे, कसं बघताय याकडे? वाद होण्याचं काहीही कारण नाहीये, फक्त जे मराठा कुणबी कुणबी मराठा अशा पद्धतीनं जे रेकॉर्ड आहे, ज्या पद्धतीनं हे पुराश्रमीचे कुणबीच आहेत आणि तशा पद्धतीनं निजामापासून तर किंवा 1967 पासून पारंपरिकविषयी शेती व्यवसाय या सर्व गोष्टी आहेतच, फक्त कुणबी प्रमाणपत्र असा GR सरकारनं काढावा असं आमचं म्हणणं आहे. पण प्रश्न असा आहे की मग त्यासाठी केंद्राच्या देखील परवानग्या काही तुम्हाला लागू शकतात जर का ओबीसी मधनं नाही मागायचं असं खोतकर आता बोलतात? केंद्राचा काहीही संबंध नाही, हा राज्य सरकारच्या अखत्यारीतला विषय आहे. राज्य सरकार हे करू शकतं, त्या पद्धतीचा 2004 GR आलेला आहे. तर हे होते भानुसे सर, ज्यांच्याकडनं स्पष्ट करण्यात येत आहे की नेमका एकूण प्रश्न असा आहे की वाद जो आहे तो मराठा विरुद्ध कुणबी देखील समोर येताना दिसतोय, याकडे तुम्ही लोक कसं? मराठा विरुद्ध कुणबी वादच नाही, कुणबी मराठा आम्ही पहिलेही कुणबी होतोच. जो शेती करतो जो कुणबी असतो तोच कुणबी, किंवा त्यालाच कुणबी जुना शब्द आहे, हा नवा असा काहीच नाही आहे त्यात. हे काही नेते जे आता दाखल झाले आणि थोड्याच वेळात आता सह्याद्रीवर या संदर्भातली बैठक पार पडताना आपल्याला बघायला मिळेल. कॅमेरामन प्रशांत मानेसा, अभिषेक फळ, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.